कणकवली नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी अभि मुसळे, आरोग्य सभापतीपदी ॲडव्होकेट विराज भोसले, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी मेघा गांगड यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी नीता सावंत यांनी जाहीर केली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत स्वाभिमान पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर विषय समिती सभापतीपदी कोणाची निवड लागणार याची उत्सुकता होती. महत्त्वाच्या बांधकाम समिती सभापतीपदी अभि मुसळे यांची वर्णी लागली. सर्वप्रथम मी एवढे सांगेन की राणे साहेबांनी माझं कर्तृत्व बघून मला सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती विराजमान होण्यासाठी आज हे पद मला दिलं आहे. त्याबद्दल मी राणे साहेबांचं राणे कुटुंबियांचं मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो नक्कीच साध्य केला आहे एवढा विश्वास हे व्यक्त आहे. महिला बालकल्याण समिती सभापतीपदी मेघा गांगण यांची निवड जाहीर करण्यात आली, तर पहिल्यांदाच नगरसेवकपदी निवडून आलेल्या ॲडव्होकेट विराज भोसले यांची आरोग्य समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते संजय कामतेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक अभित नाईक यांसह नगरसेवक उपस्थित होते. सर्वप्रथम मी राणेसाहेबांचा आभार मानेन, त्याचप्रमाणे या जनतेचा आभार मानेन ज्यांनी मला निवडून दिलं, ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि ह्या पदभारावरती ज्यावेळी काम करत असताना ज्या शहरातल्या ज्या काही समस्या आहेत आरोग्याच्या बाबतीत असतील किंवा ज्या शैक्षणिकदृष्ट्या ज्या असतील समस्या, त्या मी नक्की पूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. शहरामध्ये जे रोगराई पसरू नये यासाठी जी प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्या करण्याचा मी नक्कीच चांगला प्रयत्न करेन.